हॅलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू विक्टोरिया अकॅडमी. या पूर्वीच्या सेशन मध्ये आपण तुमच्या 20व्या पाठाला सुरुवात केली होती, ज्याचं नाव होतं तारकांच्या दुनिया. तर त्याच्या पहिल्या भागामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी, नवीन नवीन संकल्पना पाहिल्या होत्या. त्यामध्ये आपण तारका समूह काय असतात हे सुद्धा जाणून घेतलं होतं. तर आजचा हा त्या पाठाचा दुसरा भाग आणि यामध्ये आपण उर्वरित ज्या संकल्पना असतील त्या व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया. सुरुवातीला आपण राशी काय असतात हे समजून घेऊ. तर आपल्याकडे बऱ्याचदा राशीविडे किंवा भविष्यविडे लोक असतात, तुम्ही पाहिलेलं असेल, जे की न्यूज पेपर मध्ये किंवा टी व्ही वरती येणारे जे काही राशी भविष्य असतं, तर ते राशी भविष्य पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात, किंवा मग दररोज त्यांचं जे काही भविष्य ते पाहतात. मग ते कशावरून पाहतात? तर त्यांची जी काही राशी आहे तर त्या राशीच्या माध्यमातून ते पाहत असतात, राईट. मग बघा, ही राशी नेमकी काय असते, त्याचा ग्रहांचा आणि तारकांचा नेमका काय संबंध आहे, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सूर्य ज्या ऐनिक वृत्तावर फिरतो त्या ऐनिक वृत्ताचे 12 समान भाग कल्पलेले आहेत. आपण फक्त तशी कल्पना केली आहे, प्रत्यक्षात त्या ठिकाणी 12 भाग आहेत का? अर्थातच नाही. म्हणजे प्रत्येक भाग 30 अंशाचा आहे आणि प्रत्येक भागाला 12 राशी असतात. 12 प्रत्येक भागाला आपण राशी असं म्हणतो. इथे बघा, समजा हा सूर्य आहे आणि हा सूर्यचा ऐनिक वृत्त आहे आणि या ऐनिक वृत्ताला आपण असं कल्पलेलं आहे, आपण अशी कल्पना केलेली आहे, या ऐनिक वृत्ताचं काय झालेलं आहे, तर जवळपास 12 भागांमध्ये आपण त्याला भागलेलं आहे अशी कल्पना केलेली आहे. मग हा जो एक भाग आहे तो किती अंशाचा आहे? तर तो 30 अंशाचा आहे आणि या एका भागालाच आपण राशी हे नाव दिलेलं आहे. मग यामध्ये बघा, मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन अशा 12 राशी आहेत. प्रत्येकाच्या नावावरून ह्या राशी ठरवल्या जातात. आता तुमच्या नावाचे जे काही सुरुवातीचे अक्षर असतात त्याच्यावरून विशिष्ट राशी येतात, हे प्रत्येकाच्या नावावरती अवलंबून असत. त्या पुढे बघा, आपण आता नक्षत्रांबद्दल पाहणार आहोत. तर आपल्याकडे नक्षत्रांबद्दल फारसं बोललं जातं, कारण आपला असा समज आहे की जे काही नक्षत्र आहेत आणि ऋतू आहेत त्यांचा खूप जवळचा निकटचा संबंध आहे. मग जून महिना सुरू झाल्यावर तुम्ही जर शेतकरी कुटुंबातील असाल तर तुमच्या घरामध्ये असणारे जे काही वडीलधारी माणसं आहेत ते विचारतात, मिरूप चालू झाला का? तर खर तर तो एक नक्षत्र आहे मृग नावाचा, त्याचा अपभ्रंश झालेला मिरुग असा. तर मग हे नक्षत्र काय असतात हेही आपण जाणून घेऊया. तर यामध्ये बघा, चंद्र एक पृथ्वी प्रदक्षिणा सुमारे 27.3 दिवसात पूर्ण करतो. ज्या पद्धतीने आपल्या पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 24 तासाचा कालावधी लागतो, त्याचप्रमाणे चंद्राला सुद्धा पृथ्वीभोवती फिरण्यासाठी 27.3 दिवस इतका कालावधी लागतो. आणि एवढ्या कालावधीमध्ये चंद्र त्याची पृथ्वीभोवतीची जी प्रदक्षिणा आहे ती पूर्ण करतो. मग प्रत्येक दिवसाच्या चंद्राच्या प्रवासाला एक भाग किंवा एक नक्षत्र म्हटलं जातं. मग 360 अंशाचा आपण 27 भाग केले इथे बघा, तर प्रत्येक भाग सुमारे 13 अंश 20 मिनिट इतका येतो. समजा हा चंद्र आहे, पृथ्वी आहे आणि हा चंद्र या ठिकाणी अशा पद्धतीने इथे फिरतो, ठीक आहे. मग या ठिकाणी आता हा चंद्राचा जो काही वेळ ती किती आहे, 27.3 दिवस आहे, राईट. आणि इथे आपण 360 अंश आहे असं गृहित धरलं, मग आपण याचे 27 बरोबर भाग केले इथे दाखवल्याप्रमाणे, तर काय होईल? तर एक भाग किती अंशाचा असेल? तर एक भाग सुमारे 13 अंश 20 मिनिटाचा असेल. आता 13 अंश 20 मिनिट एखाद्या भागातील तारका समूहातील सर्वात तेजस्वी ताऱ्यावर ते नक्षत्र ओळखले जातात आणि त्या ताऱ्याला आपण योग तारा म्हणून ओळखतो. मग या नक्षत्रांची ओळख कशावरून असते? तर या नक्षत्रांची ओळख असते त्यांच्यामध्ये असणाऱ्या सर्वात प्रकाशमान ताऱ्यावरून, ज्याला आपण योग तारा म्हणतो. आपण आकाश निरीक्षण करते वेळी पृथ्वी भ्रमण मार्गावरती कोठे आहे यावरून कोणतं नक्षत्र दिसणार
हे निश्चित होणं. आपण आकाश निरीक्षण करतोय, मग आपण पृथ्वीवरती कोणत्या ठिकाणी आहोत, कोणत्या जागी आहोत आणि पृथ्वी भ्रमण भ्रमणाचा जो काही मार्ग आहे तो कोठे आहे, यावरून कोणत्या नक्षत्र आपल्याला दिसणार आहे हे त्या ठिकाणी निश्चित होतं. तर पुढे बघा, ओळख काही तारकासमूहांची. मग आता आपण खूप प्रसिद्ध असणाऱ्या किंवा सतत कानावर पडणारे जे नक्षत्रांची नाव आहे तर त्याच्यापैकी जवळपास 3 ते 4 नक्षत्रांची माहिती या ठिकाणी घेणार आहोत. तर आपला पहिला नक्षत्र आहे तो म्हणजे सप्तऋषी. मग याची वैशिष्ट्य काय, याचे गुणधर्म काय बघूया. उन्हाळ्यात रात्री आकाशात 7 ताऱ्यांची एक विशिष्ट जोडणी आपल्याला दिसते, त्यांना आपण सप्तऋषी म्हणतो. हा तारका समूह फेब्रुवारी महिन्यात रात्री 8 वाजताच्या सुमारास ईशान्य दिशेला उगवतो. मग फेब्रुवारी महिन्यामध्ये या तारकांचं तुम्ही निरीक्षण करायला हवं. मध्य मंडलावर तो एप्रिल महिन्यात असतो तर ऑक्टोबर महिन्यात 8 च्या सुमारास तो मावळतो सुद्धा. सप्तऋषी नावाप्रमाणे 7 ठळक ताऱ्यांनी हा समूह बनलेला आहे. एक मोठा चौकोन त्याला 3 ताऱ्यांची शेपटी. इथे बघा, एक मोठा चौकोन आणि त्याला हे 3 ताऱ्यांची शेपटी आहे. मग अशी त्याची रचना असल्या, पतंगासारखी रचना असल्यामुळे दिसणारा जो काही सप्तऋषी आहे तर तो सप्तऋषीची आकृती आपल्याला सहज ओळखता येते. चौकोनाची एक बाजू जर आपण वाढवली चित्राप्रमाणे तर ती ध्रुव ताराकडे जाते. निरनिराळ्या देशांमध्ये निरनिराळ्या नावाने सप्तऋषीला ओळखलं जातं. प्रत्येक देशामध्ये त्याचं नाव वेगवेगळं असतं. तर या ठिकाणी हा जो काही सप्तऋषी आहे त्याला ग्रेट बियर या नावाने इंग्लिशमध्ये ओळखलं जातं. त्यानंतर बघा, दुसरा आपण नक्षत्र बघतोय शर्मिष्ठा नावाचा. तर ध्रुवतारा ओळखण्यासाठी सप्तऋषीप्रमाणेच शर्मिष्ठेचे जे तारे आहेत तर त्याचा सुद्धा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. शर्मिष्ठा हा तारका समूह 5 ठळक ताऱ्यांनी बनतो. मग ठळक ताऱ्यांनी बनलेला असून यम या अक्षराच्या मांडणीत हे तारे आकाशात आपल्याला दिसतात. शर्मिष्ठेचा तिसरा आणि चौथा तारा जोडणारी रेषा जर आपण दुभागली म्हणजे त्याचे दोन भाग केले तर चित्राप्रमाणे हा लंब दुभाजक ध्रुव ताऱ्याकडे जातो. हे बघा, याप्रमाणे ध्रुव ताऱ्याच्या एका बाजूला सप्तऋषी, इकडच्या बाजूला सप्तऋषी आहे तर इकडच्या बाजूला शर्मिष्ठा आहे. ज्यावेळी शर्मिष्ठा तारका समूह मावळू लागतो म्हणजे तो मावळण्याची ज्याची जी काही वेळ असते तर त्या वेळेला सप्तऋषीचे उदय होते. म्हणजे एक मावळतो, एक उगवतो तर दुसरा मावळतो अशा पद्धतीने. म्हणजेच आपल्याला ध्रुव तारा पाहण्यासाठी कुठल्याही दिवशी या दोन्ही पैकी एका तारका समूहाचा उपयोग सहज करून घेता येतो. त्या पुढे बघा, आपला आवडता नक्षत्र म्हणजे अर्थातच मृग नक्षत्र, ज्यालाच आपण मिरुग या नावाने ओळखतो. मग हा मृग नक्षत्र कसा दिसतो बघूया. हा मृग नक्षत्र हा तारका समूह आकाशात फार तेजस्वी दिसतो. हे नक्षत्र हिवाळ्याच्या रात्री फार पटकन दिसत. यामध्ये 7 ते 8 तारे असतात. त्यापैकी 4 तारे एका चौकोनाचे 4 बिंदू असतात. म्हणजे इथे बघा, एक चौकोन आहे आणि हे 4 तारे काय आहेत तर या चौकोनाचे बिंदू आहेत आणि इथे 3 तारे, 7 तारे झाले. त्या पुढे बघा, ही एक रेषा एका तेजस्वी ताराला येऊन मिळते आणि तो तेजस्वी तारा म्हणजे व्याध. तर मृग नक्षत्र डिसेंबर महिन्यामध्ये 8 च्या सुमारास पूर्व क्षितिजावर उगवलेला आपल्याला दिसतो. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये तर तो मध्य मंडलावर असतो तर जून महिन्यात रात्री 8 च्या सुमारास तो मावळतो सुद्धा. म्हणजे काही महिन्यामध्ये तो 8 वाजता उगतोय, काही महिन्यामध्ये तो 8 वाजेपर्यंत मावळतो, असे त्याच्यामध्ये असणारे वेळेचे बदल. त्या पुढे बघा, वृश्चिक. आता हा जो काही तारका समूह आहे याच्यामध्ये 10 ते 12 तारे आपल्याला दिसत असले तरी त्यातील ज्येष्ठा हा तारा सर्वात तेजस्वी आहे, प्रखर प्रकाशाचा आहे. वृश्चिक तारका समूह हा दक्षिण गोलार्धाच्या आकाशात विषुववृत्ताच्या खाली असतो. एप्रिल महिन्याच्या 3 आठवड्यात जेव्हा सूर्यास्त होतो म्हणजे सूर्य मावळतो त्यानंतर काही तासांनी पूर्व आकाशात हा तारका समूह आपल्याला पाहता येतो. आकाश निरीक्षणामध्ये ध्रुव तारा का महत्वाचा आहे तर
त्यामध्ये बघा तर ध्रुव ताऱ्यावरून आपल्याला शर्मिष्ठा आणि सप्तऋषी या दोन्ही नक्षत्रांचं ऑब्झर्वेशन करायला मिळणार आहे. हे दोन्ही नक्षत्र आपल्या लक्षात येणार आहेत आणि याच कारणामुळे ध्रुव तारा आकाश निरीक्षणामध्ये महत्वाचा आहे. तर पुढे बघा सप्तऋषी आणि शर्मिष्ठा तारका समूह आणि ध्रुव तारा यांच्यामध्ये नेमका संबंध काय. तर सप्तऋषी आणि शर्मिष्ठा आणि ध्रुव तारा हे जवळजवळ येतात. तर सप्तऋषी आणि शर्मिष्ठा यांच्यामध्ये हा ध्रुव तारा येतो, ज्या कारणामुळे हे दोन वेगवेगळे तारका समूह आपल्याला सहज लक्षात येतात. आपल्याला एक कृती करायची, कृती काय आहे लक्षात घ्या. इथे आपल्याला एक आकृती दाखवलेली, ती आकृती आपण पुढे पाहू. तर त्या आकृती मध्ये दाखवल्याप्रमाणे मैदानावर तुमच्या मित्राच्या मदतीनं, मित्राच्या सहाय्यानं एक मोठं वर्तुळ तुम्हाला आखायचंय. त्या वर्तुळावर 12 मित्रांना समान अंतरावर 12 राशींच्या वाट्या घेऊन तुम्हाला क्रमानं उभं करायचं आहे. त्या 12 राशी, तर त्यांची प्रत्येकाची एक एक पाटी घेऊन एक एक तुमचा मित्र किंवा मैत्रीण त्या वर्तुळामध्ये थांबेल. मग पुढे बघा, वर्तुळाच्या केंद्रस्थानी एका मित्राला सूर्य म्हणून उभा करा. तुम्ही स्वतः पृथ्वी म्हणून सूर्य असलेल्या मित्राकडे पाहत त्याच्या भोवती गोलाकार कक्षेमध्ये फिरा. तुम्ही गोलाकार कक्षेमध्ये सूर्याकडे पाहत फिरत असताना काय जाणवत? आता क्रमानं इतर मित्रांनाही हा अनुभव घेण्यास सांगा. सर्वांच्या अनुभवांची चर्चा करा. मग आपण ज्या वेळेला सूर्याकडे पाहत असतो त्यावेळेला सूर्याच्या पाठीमागे असणाऱ्या ज्या राशी असतील त्या राशी सुद्धा आपल्याला दिसतात. म्हणजेच बघा, या ठिकाणी वरील चित्रामध्ये ही मुलगी फुलदाणी पाहते आणि ती फुलदाणी बघत असताना तेव्हा तिला फुलदाणी तर दिसतेच, पण त्यासोबतच त्याची जी काही पार्श्वभूमी आहे, त्याचा जो काही मागचा भाग आहे, तर तोही तिला त्या ठिकाणी असणारे झाडे सुद्धा तिला दिसत आहेत. मग आपण समजा आपण पृथ्वी होत असं समजलं आणि आपण आपली पोझिशन चेंज करतोय, आपण आपली जागा बदलतोय, मग त्या ठिकाणी आपण जागा बदलतोय तर सूर्याच्या पाठीमागे असणाऱ्या ज्या काही राशी आहेत तर त्यांची सुद्धा जागा बदलेल. तर राशी तिथेच असतील, फक्त आपल्याला हे भासेल की सूर्य फिरतोय आणि त्या कारणामुळे आपल्याला या सर्व राशी दिसत आहेत. तर पुढे बघा, सूर्याकडे पाहणाऱ्या निरीक्षकाला सूर्य तर दिसेलच, पण सूर्याच्या पाठीमागील एखादा तारका समूह पण त्याला दिसू शकतो. पण सूर्याचे जे प्रखर प्रकाश आहेत त्यामुळे त्या प्रकाशामुळे ते प्रत्यक्षात दिसत नाही, तरी सुद्धा त्याच्या मागे तारका समूह असणारच आहे. याचा अर्थ असा की जेव्हा पृथ्वी आपलं स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवरील जी रास आहे ती पूर्णतः बदलली जाते. यालाच आपण सूर्याने एखाद्या राशीत प्रवेश केला किंवा संक्रमण केलं असं म्हणतो. आणि मकर संक्रांत हे असंच एक संक्रमण आहे. आपल्याकडे म्हटलं जातं की मकर राशीमध्ये सूर्यानं प्रवेश केला आणि त्यामुळेच आपण मकर संक्रांत करतोय, तर हे अशाच प्रकारचं एक संक्रमण आहे. पृथ्वी जेव्हा या ठिकाणी असते तेव्हा पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य वृश्चिक राशीत आहे असं वाटतं. पृथ्वी जेव्हा ए पासून बी पर्यंत प्रवास करते तेव्हा निरीक्षकाला वाटेल की सूर्यानं वृश्चिक राशीतून तुळ राशीत संक्रमण केलेलं आहे. आणि प्रत्यक्षात मात्र सूर्य भ्रमण करतच नाही, तो त्याच्या ठिकाणी स्थिर असतो. परंतु पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यामुळे सूर्य फिरल्याचा आपणास आभास होतो, भास होतो. सूर्याच्या या भ्रमणालाच आपण भासमान भ्रमण म्हणतो आणि सूर्याच्या या मार्गाला सूर्याचा भासमान मार्ग म्हणतो. सूर्याचं पूर्वेस उगवणं आणि पश्चिमेस मावळणं हे सूर्याचं भासमान भ्रमण आहे. आपण आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तीच्या तोंडून नक्षत्र लागले असं ऐकलं असेल. ऐकलंय कधी तुम्ही की हे नक्षत्र चालू झालं किंवा हे नक्षत्र संपूर्णतः आपण या नक्षत्रामध्ये प्रवेश करतोय असं कधी बोललेलं ऐकलं आहात तुम्ही कोणी? म्हणजेच या काळामध्ये काय होतं, तर पृथ्वीवरून आपण पाहिलं असता सूर्याच्या पाठीमागचं ठराविक नक्षत्र असतं हे आपल्याला लक्षात येईल आणि सूर्याच्या भोवती परिभ्रमण करणाऱ्या पृथ्वीच्या जागेची कल्पना आपल्याला येईल. त्यापुढे कोण काय करतं, तर तुम्ही आयुका हे नाव ऐकलंय का कधी? तर आयुका म्हणजे काय, तर इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्स. ही पुणे येथील संस्था खगोल विज्ञानामध्ये मूलभूत संशोधनाचं काम करते. मग भारतामध्ये नवी दिल्ली, बंगळुरू, अलाहाबाद, मुंबई आणि न्यू इंग्लिश स्कूल पुणे इथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावानं नेहरू प्लॅनेटोरियम आहे. ही तारांगण स्थापन करण्यात आलेली. मग याच्यामध्ये काय होतं बघा, तर आकाश निरीक्षणासंदर्भात विविध तारे आणि तारका समूहांचे आभासी सादरीकरण या ठिकाणी करण्यात येतं.
आणि सहली दरम्यान अथवा शक्य असेल तेव्हा या ठिकाणांना तुम्ही भेट देणार आहात. किंवा याचं संकेतस्थळ पण या ठिकाणी दिलेलं आहे, त्याचाही वापर करून तुम्ही इंटरनेटवरती हे तारका तारांगण तुम्ही आभासी पद्धतीनं ऑनलाइन पाहू शकता. आता आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायचे. आपण तारांबद्दलचा एवढा अभ्यास केला, पण एवढ्या अभ्यासामध्ये आपल्या हे लक्षात आलं का की या तारांचा आपल्या आयुष्यामध्ये काहीही संबंध नसतो, त्याचा आपल्यावरती कोणत्याही पद्धतीने प्रत्यक्षपणे असेल किंवा अप्रत्यक्षपणे असेल कसलाही काहीही संबंध असत नाही, प्रभाव पडत नाही. विज्ञानामुळं सूर्यमालेचे घटक जसे ग्रह, उपग्रह, धूमकेतू यांचाच काय तर लांबच्या लांब तारांचा, तारका समूहांचा मानवी जीवनाशी काहीही संबंध नाही हे सिद्ध झालेलं आहे. त्यासाठी आपण खूप सारे प्रयोग केले होते आणि त्यातूनच या सर्व गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. 20व्या शतकामध्ये मानवानं चंद्रावरती पाऊल टाकलं. 21व्या शतकात म्हणजे आता आपण मंगळ पादक्रांत करेल, म्हणजे आपण मंगळावरती सेटल होण्याचा विचार करतोय, त्या दृष्टीने पावले उचलतो, त्या दृष्टीने आपलं संशोधन चालू आहे. त्यामुळे आजच्या वैज्ञानिक युगात अनेक वैज्ञानिक चाचण्यांमुळे फुल ठरलेल्या कल्पनांवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या वेळेचा आणि शक्तीचा धनाचा निष्कारण अपव्यय करणंच ठरेल. त्यामुळे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या सर्वांकडे पाहणं महत्वाचं आहे. आपल्याकडे म्हणलं जातं की आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे संकट येत असतील, तर म्हणलं जातं की तुमच्या आयुष्यामध्ये क्षणी आहे, मंगळ ग्रहाचा कोप झालेला आहे, अमुक तमुक असं काही आपल्याला सांगितलं जातं. पण वैज्ञानिकांनी यावरती खूप सखोल पद्धतीने अभ्यास केलाय, त्यांनी खूप सारे वेगवेगळे प्रयोग केले आणि त्यातून त्यांनी सिद्ध केलेलं आहे की असं काहीच नसतं. त्यामुळे आपला वेळ, आपला पैसा आणि आपली शक्ती वाया जाणार नाही याची काळजी घ्या. या ठिकाणी आपला हा छोटासा पाठ संपतो. आशा करते की तुम्हाला संपूर्ण पाठ समजला असावा. तरी सुद्धा या संपूर्ण पाठामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील. अशाच पद्धतीने या पाठाचा स्वाध्याय, या पूर्वीच्या या पुढील पाठांचा स्वाध्याय पाहण्यासाठी, पाठांचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 7वी विज्ञान मराठी माध्यम या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओ मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. त्याचप्रमाणे हे सर्व व्हिडिओ पाठाच्या संदर्भातील नोट्स, असाइनमेंट, टेस्ट हे सर्व तुम्हाला गुरुवरिया अकॅडमी या ऍप्लिकेशन मध्ये मिळेल. त्यासाठी लगेच प्ले स्टोअर वरती जा, गुरुवरिया अकॅडमी सर्च करा आणि आपलं हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. हे ऍप्लिकेशन सर्वांसाठी संपूर्णपणे मोफत आहे. या ऍप्लिकेशन मध्ये आपण चॅट सेक्शन दिलेलं आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्ही पाठाच्या स्वाध्याच्या संदर्भात असणारे तुमचे डाऊट तुमच्या इतर क्लासमेट समवेत ग्रुप डिस्कशन करून सॉल्व करू शकता. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपले टीचर्सही आहेत, त्यांच्याशी सुद्धा डिस्कशन करून तुमचे सर्व डाऊट तुम्ही क्लिअर करू शकता. तशाच पद्धतीने या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळेल. त्याही ठिकाणी जाऊन तुम्ही हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. खूप छान मार्क्स मिळवण्यासाठी, खूप छान अभ्यास करण्यासाठी शक्य तितका जास्तीत जास्त उपयोग या ऍप्लिकेशनचा करण्याचा प्रयत्न करा. आपले काही सोशल मीडिया अकाउंट्सही आहेत आणि त्यांच्याही लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर फ्रेंड्स, या ठिकाणी आपण थांबूया. लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्समध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.